सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. यामध्ये सुमारे 200 ते 300 दुचाकी जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्या लावण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक काही गाड्या पेटल्या, त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत 200 ते 300 दुचाकी पेटल्या होत्या. घटनास्थळी अग्निशमनच्या 4 गाड्या दाखल झाल्या. सुमारे तासभराने आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान याच ठिकाणी असलेल्या एका रूममध्ये रिक्षांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेले गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने हे 25 ते 30 गॅस सिलेंडर बाहेर काढले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.